लाइव्ह, शोध सत्य बातमीचा। राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल बेहाल, अर्ध्यावरच बस पडली बंद, तब्बल 1.5 तास प्रवासी ताटकळत। आल्यापल्ली ते आष्टी या 353 राष्ट्रीय महामार्गावरून सुरजागड लोह प्रकल्पातील लोहयुक्त असलेले चुरा दगड घेऊन मोठमोठे जड वाहन या राष्ट्रीय महामार्गावर दळणवळण करीत असल्याने या राष्ट्रीय मार्गावर खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले आहे। त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या खासगी वाहनासह राज्य परिवहन महामंडळ बसेस सुद्धा भंगार झाले आहे। दिनांक 25 ऑगस्ट रोजी अहेरी बस आघाडीतून आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर धावणारी बस क्रमांक MH40Y54 ही राज्य परिवहन महामंडळाची अहेरी नागपूर ही बस प्रवाशी घेऊन याच राष्ट्रीय महामार्गाने नागपूरकडे जात होती। मात्र या महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे बसची स्टेअरिंग पट्टा तुटल्याने आलापल्ली येथून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी येथील सरिता जलमापन केंद्राजवळ सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या सुमारास बंद पडल्याने प्रवाशांचे हाल बेहाल झाले असून नागपूर, चंद्रपूर, बल्हारपूर, गोंडपिंपरी, आष्टी येथे जाणारे प्रवासी तब्बल 2 तास राष्ट्रीय महामार्गावर ताटकळत होते। यात महिला प्रवासी जास्त प्रमाणात होते। या राष्ट्रीय मार्गावरील खड्ड्यांमुळे अहेरी व गडचिरोली आगारातील अनेक बसेस सुद्धा भंगार झाले आहेत। याचा फटका अहेरी व गडचिरोली आगाराला बसल्याने या मार्गावर कमी प्रमाणात बसेस सुद्धा दळणवळण करीत आहेत। विशेष म्हणजे या मार्गावर प्रवास करताना नागरिकांना कंबर दुखणे, छातीत दुखणे, इतर आजार सुद्धा सुरू झाले आहेत, तर अनेक निष्पाप नागरिकांचा बळी सुद्धा गेला आहे। या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने या गंभीर समस्यांकडे लक्ष देऊन नागरिकांना होत असलेल्या समस्यांचे तात्काळ निराकरण करावे अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांकडून केली जात आहे। महाराष्ट्र न्यूज लाइव्ह प्रतिनिधी अखिल कोलपाकवार, अहेरी गडचिरोली। आलापल्लीवरून चंद्रपूर या बसमध्ये आम्ही प्रवास करीत होतो आणि त्या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे आमची बस आज फेल झालेली आहे। इथे खूप सारे प्रवासी आणि आम्ही सगळे इथे अडकलेलो आहोत। कारण हेच आहे की या 2 वर्षापासून या रोडाची अशीच अवस्था झालेली आहे। खूप सारे तक्रारी केल्या आहे सगळ्यांनी, पण कोणी जनतेचे ऐकत नाही आणि कुणाचेच ऐकत नाही। जर आज जर हे असंच चालू राहिलं तर हे आज न हे उद्या, आज ही बस फेल झाली आहे, उद्या चालून कोणाची गाडी फेल होईल, कोणाची 2-व्हीलर फेल होईल, आणि ॲक्सिडेंट तर होतच चालले आहे। याचा काही अंदाजच नाही आहे। खूप सारे ॲक्सिडेंट आजपर्यंत झालेले आहे आणि एवढे ट्रक चालू असतात की आपण स्वतःच्या बाईकनंसुद्धा प्रवास करू शकत नाही, कारनेसुद्धा प्रवास करू शकत नाही। आणि एसटी मंडळचे जरी हे एसटी मंडळ एवढे महामंडळचे बसेस पण एवढे खराब झालेले आहेत की याची काही सांगता येत नाही की दुरुस्त झाली आहे। तरी पण प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष न करता आमच्या जनतेचे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे। आणि हे जे रोडांची जी अवस्था झालेली आहे हे लवकरात लवकर दुरुस्त करून आमची अपेक्षा एवढीच आहे, बाकी काही नाही। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।